विधिमंडळाचे यंदाचे पावसाळी अधिवेशन सोमवारी 24 जुलै पासून मुंबईत सुरू होणार आहे. या अधिवेशनात 21 विधेयके मांडण्यात येणार आहेत. यात 4 नवे अध्यादेश तर मुदत संपल्यामुळे पुन्हा नव्याने 5 अध्यादेश सादर करण्यात येणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकवाक्यता नसल्याने हे अधिवेशन सुरळीत होईल असा विश्वास सत्ताधारी पक्षांनी व्यक्त केला आहे. मुंबई येथील विधिमंडळाच्या सभागृहात पावसाळी अधिवेशन होणार आहे. 19 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात प्रत्यक्ष 15 दिवसांचे कामकाज चालणार आहे. म्हणजेच हे अधिवेशन 11 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. या दरम्यान आमदार आपापल्या विभागाच्या समस्या, अडचणी तारांकित अतारांकित, लक्षवेधी आणि औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडणार आहेत. या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यावर निर्णय घेतले जातील. एकंदरीतच मुंबईत होणारे पावसाळी अधिवेशन फलदायी असेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.